उत्सवाच्या दरम्यान आपल्याला गणपती बाप्पाच्या विविध रूपांचं दर्शन घेता येतं. मग त्या मोठमोठ्या मंडळातल्या मूर्ती असू देत किंवा आपल्या घरात आपण विराजमान केलेली एखादी मूर्ती असू देत, आणि गणपती बाप्पा आला की त्याचबरोबर गणपती बाप्पाची आरास येते, त्याच्या आजूबाजूची सजावट देखील येते. कुणी फुलांच्या माध्यमातून सजावट करतं आणि गणपती बाप्पाच्या वेळेला मांगल्याचं पावित्र्याचं वातावरण असतं, त्यामुळे रांगोळी देखील नेहमीच काढली जाते. साबुदाण्याच्या माध्यमातून गणपती बाप्पाची एक वेगळी आणि खास रांगोळी साकारली गेली आहे मुलुंडमध्ये. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. उमिया भुवन मध्ये दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची रीघ लागलेली असते ती मोहन कुमार बनवत असलेल्या साबुदाण्याचं गणेश चित्र पाहण्यासाठी. भाद्रपद शुद्ध एकादशीला या गणेश रांगोळी प्रदर्शनाला सुरुवात होऊन हे प्रदर्शन 15 दिवस कलाप्रेमी आणि भाविकांसाठी खुलं असतं. यांनी कणव ऋषींच्या आश्रमाचं चित्र साकारलंय. यात शकुंतलेला प्रसन्न झालेले श्री गणेश आणि कणव ऋषी आहेत. ज्ञात माहितीनुसार कणव ऋषींचा हंगामी आश्रम टिटवाळ्यात होता आणि याच टिटवाळ्यातल्या महागणपतीला शकुंतलेनं आपल्या आराधनेनं प्रसन्न केलं होतं आणि तिचा विवाह झाला. म्हणूनच टिटवाळ्यातल्या महागणपतीला विवाह गणेश असंही संबोधण्यात येतं. 7 फूट लांब आणि 8 फूट रुंद अशी ही रांगोळी बनवण्यासाठी मोहन कुमार यांना 15 ते 18 दिवस लागतात. 300 पेक्षा अधिक वेगवेगळ्या रंगछटा तयार करून एक एक दाणा त्यात भरावा लागतो. यासाठी त्यांना त्यांचे बालमित्र दयाराम आणि भूपेश जोशी यांची मदत मिळते. येत्या 13 सप्टेंबर पर्यंत भाविकांना हे प्रदर्शन खुलं आहे. मनोज वाजपेयी, स्टार माझा, ठाणे. गणपती बाप्पाचं हे साजे